Hello, good morning students. Now here we are also discuss about how to recording the journal entries of issue of shares under subscription. It means that the number of shares offered for subscription is more than the number of shares subscribed by the public. In this case, journal entries are also discussed above are faster, but one change is there, that means calculation of application comma allotment and that matter the call money is based on number of shares actually applied and allotted. It must be remembered that the shares can be allotted in this case only when the minimum subscription is received. म्हणजे अंडर सब्सक्रिप्शन अँड ओव्हर सब्सक्रिप्शन ही आपण या ठिकाणी कन्सेप्ट या ठिकाणी बघितली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑन 1 एप्रिल, आता एक्झाम्पल आपण बघूयात, ऑन 1 एप्रिल 2020 A Limited issued 43,000 shares of rupees 100 each payable as follows: rupees 20 on application, rupees 30 on allotment, then rupees 25 on 1st October 2020 and rupees 25 on 1st February 2021. म्हणजे ॲप्लिकेशन बरोबर 20 रुपये, अलॉटमेंट बरोबर 30 रुपये, फर्स्ट कॉल आहे तुमचा 25 रुपयाचा आणि सेकंड कॉल आहे 25 रुपयाचा, असे 25 आणि 25 50 आणि 30 80 आणि 20 100, अशा पद्धतीनं ते इन्स्टॉलमेंटमध्ये 100 रुपये या ठिकाणी कलेक्ट करणार आहेत. म्हणजे तिथं ए लिमिटेड इश्यूड या ठिकाणी किती शेअर्स आहेत, 43,000 शेअर्स आर ऑल्सो इश्यूड बाय द ए लिमिटेड. म्हणजे ए लिमिटेडनं 43,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत. शेअर्स आर ऑल्सो इश्यूड बाय ए लिमिटेड इज 43,000. That means A Limited issued 43,000 shares of rupees 100 each. Eka share ची किंमत आहे 100. त्यानंतर cash received from shareholders in the installment. आता इन्स्टॉलमेंटमध्ये ते शेअरहोल्डर्सकडून कॅश रिसीव्ड होणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ॲप्लिकेशन बरोबर किती आहेत. ॲप्लिकेशन बरोबर किती आहे रुपीज ट्वेंटी. त्यानंतर अलॉटमेंट बरोबर किती आहे, रुपीज 30. त्यानंतर फर्स्ट कॉल कितीचं आहे, तर रुपीज 25. आणि फायनल कॉल रुपीज 25. टोटल किती झालं आहे, 25, 25, 50, 30, 80 आणि 20, 100. त्यानंतर पुढं काय सांगितलं आहे बघा, On 20th May, 40,000 shares were applied for and all applications were accepted. The allotment was made on 1st June. All the sum due on allotment were received on 15th July. Those on first call were received on 20th October. Journalize the transaction when the account are also closed on 31st March 2020. म्हणजे 20 मेपर्यंत 40,000 शेअर्स काय झालेले आहेत, शेअरहोल्डर्सनं त्या शेअर्सला अप्लायड केलेला आहे. म्हणजे इथं अंडर सबस्क्रिप्शन झालं, म्हणजे इश्यूड शेअर्स किती आहेत, 43,000, आणि शेअर्स या ठिकाणी सबस्क्रिप्शन्स फ्रॉम द पब्लिकचं किती आहे, तर 40,000. म्हणजे या ठिकाणी आवर इश्यूड शेअर इज मोर दॅन द सबस्क्राईब्ड शेअर्स किंवा सबस्क्रिप्शन बाय द पब्लिक, अँड देअरफोर our
issued share is 43,000 and subscription by the public is 40,000. Therefore, it is also the under subscription. And for that reasons, we are also discuss here how to recording, how to journalize this particular transaction in the books of A Limited journal, debt particulars, rupees, debit rupees, credit rupees. First entry is application received. Application received झाल्याची एंट्री, तर या ठिकाणी आपल्याला डेट सांगितलेलं आहे ऑन, डेट किती सांगितलेलं आहे ऑन 20th May. 20 मेला 40,000 ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड. मग त्याची एंट्री होताना कशी होणार आहे, तर या ठिकाणी एंट्री काय होईल, ऍप्लिकेशन रिसिव्ड म्हणजे काय झाले असेल, कॅश मिळाले असेल, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट अमाऊंट येईल 80,000. म्हणजे नॅरेशन काय येणार, ऍप्लिकेशन मनी ऑन 40,000 शेअर्स ॲट रुपीज 20 पर शेअर रिसिव्ड. डेट कॉलममध्ये किती, 20 मे 2020. त्यानंतर सेकंड या ठिकाणी एंट्री, द शेअर ॲप्लिकेशन अमाऊंट इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे शेअर ॲप्लिकेशन इट इज द पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल अँड फॉर दॅट्स रिझन इट इज ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे एंट्री काय होणार आहे, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. द अमाऊंट ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट ऑन किती, 40,000 शेअर्स ॲट रुपीज 20 ऑन ॲप्लिकेशन्स. मग डायरेक्टर्स रिझॉल्युशन नंबर देईल आणि त्याचे डेटेड या ठिकाणी टाकावे लागेल, परंतु प्रॉब्लेममध्ये न सांगितल्यामुळे आपण टाकत नाही. अमाऊंट किती येणार, 8 लाख. त्यानंतर हे झाले या ठिकाणी काय, शेअर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. दुसरी एंट्री होते शेअर ॲप्लिकेशनचे अमाऊंट असेल ते अमाऊंट या ठिकाणी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केल्याची एंट्री. म्हणजे इथं शेअर ॲप्लिकेशन असेल ते शेअर ॲप्लिकेशन आपण काय करणार या ठिकाणी, ट्रान्सफर करणार टू द शेअर कॅपिटल अकाउंट. आता त्यानंतर या ठिकाणी तिसरी एंट्री कुठली येणार, तर शेअर अलॉटमेंटची. म्हणजे या ठिकाणी आता अंडर सबस्क्रिप्शन आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी टोटल जी काय तुमची शेअर्स असतील 40,000 शेअर्स, ते या ठिकाणी काय होणार, त्यांना या ठिकाणी अमाऊंट, त्यांना या ठिकाणी ते शेअर्स अलॉट होतील. कारण या ठिकाणी 43,000 इश्यूड केलेले आहेत आणि 40,000च काय केलेले आहेत, पब्लिकनं या ठिकाणी सबस्क्राईब केलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी त्या तारखेला या ठिकाणी ते शेअर्स त्यांना या ठिकाणी अलॉट होतील. म्हणजे शेअर्स अलॉट केल्याची एंट्री काय होईल, या ठिकाणी शेअर अलॉट केल्याची एंट्री, कारण इथे अंडर सबस्क्रिप्शन असल्यामुळं शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग द शेअर अलॉटमेंट मेड ड्यू ॲट रुपीज 30 पर शेअर. मग त्या ठिकाणी शेअर्स अलॉट केल्याची एंट्री. आता अलॉट केल्याची एंट्री म्हणजे काय, तर शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे शेअर अलॉटमेंट इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल. म्हणजे ती एंट्री होईल, अमाऊंट किती येणार आहे, 40,000 शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत अलॉटमेंटची किंमत किती आहे, तर या ठिकाणी 30 रुपये. म्हणजे अमाऊंट किती आली, 12 लाख. म्हणजे या ठिकाणी तुमचे 40,000 शेअर्स आहेत, 40,000 × ₹30 इज इक्वल टू किती आले, ₹12 लाख. हे ₹12 लाख काय आले, तर अलॉटमेंट मनी ज्याला आपण काय म्हणतो, अलॉटमेंट मनी. आता हे पहिल्यांदा या ठिकाणी काय करावं लागेल, अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री करावी लागेल. मग ड्यूची एंट्री करत असताना काय होईल, एंट्री शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, अमाऊंट कॉलमध्ये 12 लाख. आता त्यानंतरची एंट्री काय होईल या ठिकाणी, तर अलॉटमेंटचे पैसे मिळाल्याची एंट्री. म्हणजे आता इथं आपण वर या ठिकाणी बघूयात, तर काय सांगितलं या ठिकाणी, 15 जुलै काय सांगितलं, अलॉटमेंट वॉज मेड ऑन 1st जून. म्हणजे अलॉटमेंट काय केलेलं आहे शेअरचं, 40,000 शेअरचं 1st जूनला केलेलं आहे, म्हणून 1st जूनला ती एंट्री होईल, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 12 लाख. त्यानंतर ऑल द सम ड्यू ऑन अलॉटमेंट वी आर रिसिव्ड ऑन 15 जुलै. आता 15 जुलैला ते काय झालं या ठिकाणी, अलॉटमेंटचे पैसे मिळाले. म्हणजे त्याची एंट्री काय होईल, पैसे मिळाल्याची एंट्री.
मुझे एंट्री क्या होना रहा है, बैंक अकाउंट डेबिट टू शेयर अलॉटमेंट अकाउंट, एंट्री क्या होना रहा है बैंक अकाउंट डेबिट की तारखेला 15 तारखेला पैसे मिळाले। म्हणजे इथं बघा, तर या ठिकाणी आपण त्या प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करूयात। आपण या ठिकाणी ॲनालिसिस काय केलं आहे, तर इश्यू केलेले ते लिमिटेडनं 43,000 शेअर्स 100 रुपयेप्रमाणे शेअरहोल्डर्सकडून कॅश रिसीव्ह होणार आहे इन्स्टॉलमेंटमध्ये। त्या इन्स्टॉलमेंटचे पैसे ॲप्लिकेशनबरोबर 20, अलॉटमेंटबरोबर 30, फर्स्ट कॉल 25 आणि फायनल कॉल 25। आता इथं अंडर सबस्क्रिप्शन आहे। अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, अंडर सबस्क्रिप्शन याचा अर्थ काय, तर इश्यू केलेले शेअर्स आहेत 43,000 आणि सबस्क्राईब किती आहेत, तर सबस्क्राईब आहे फक्त 40,000। म्हणजे हे झालं काय, अंडर सबस्क्रिप्शन। मग आता इथं 40,000 अलॉटमेंट मनी असेल, त्या अलॉटमेंट मनी ड्यूची ही एंट्री या ठिकाणी काय, शेअर्स अलॉट केलेले आहेत इथं किती, 1 जूनला। इथं डेट किती आहे, 1 जून, डेट किती आहे, 1 जून, 1 जूनला या ठिकाणी शेअर्स अलॉट केलेले आहेत। त्यानंतर पुन्हा अमाऊंट रिसीव्ह झाल्याची एंट्री या ठिकाणी अलॉटमेंटची कितीला सांगितलं आहे, 15 जुलै 15 जुलै, 15 जुलैला हे या ठिकाणी अमाऊंट अलॉटमेंटची रिसीव्ह झालेले आहे। अलॉटमेंट मनी रिसीव्ड, अलॉटमेंट मनी रिसीव्ड ऑन किती शेअर्स, तर 40,000 शेअर्स, 40,000 शेअर्सची अलॉटमेंटची अमाऊंट या ठिकाणी रिसीव्ह झाली किती तारखेला, 15 जुलै। त्याची एंट्री काय होणार, मग बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, नॅरेशन काय येणार, बीइंग अलॉटमेंट मनी रिसीव्ड किती तारखेला, तर 15 जुलै अलॉटमेंट मनी रिसीव्ह झाल्याची एंट्री होईल। बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 12,12,00। त्यानंतर प्रॉब्लेममध्ये काय सांगितले बघा, आता 1 ऑक्टोबर म्हणजे 1 ऑक्टोबरला काय सांगितले बघा, फर्स्ट कॉल वी आर रिसीव्ड ऑन 20th ऑक्टोबर, ऑन फर्स्ट कॉल वी आर रिसीव्ड ऑन 20th ऑक्टोबर, 20 ऑक्टोबरला या ठिकाणी फर्स्ट कॉलचे पैसे या ठिकाणी रिसीव्ह झालेत, म्हणजे त्याचीसुद्धा एंट्री करावी लागेल। मग या ठिकाणी पहिल्यांदा काय करावं लागेल, तर अमाऊंट ड्यूची एंट्री करावी लागेल। मग अमाऊंट ड्यूची एंट्री काय होणार, तर शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, म्हणजे फर्स्ट कॉल इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल इट इज ऑल्सो द लायबिलिटी ऑफ द पर्टिक्युलर कंपनी अँड देअर फोर इट शुड बी क्रेडिटेड, म्हणजे ते कुठे येईल, क्रेडिटला येईल। आणि फर्स्ट कॉल हा रिसीव्ड होणार आहे, म्हणजे ते कुठे येईल, डेबिटला होईल, म्हणजे शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट। आता अमाऊंट ड्यू आहे, अमाऊंट ड्यूची एंट्री आपण केलेली आहे, तर अमाऊंट ड्यू फ्रॉम द मेंबर इन रिस्पेक्ट ऑफ फर्स्ट कॉल ऑन किती आहेत, 40,000 शेअर्स, नो डाऊट। अमाऊंट किती येईल, 40,000 × 25 रुपीज 25, म्हणजे 40,000 × 25 केले की अमाऊंट किती आली, 10 लाख 10 लाख। आता ह्याचे पैसे कधी मिळालेत, तर या ठिकाणी 20 ऑक्टोबरला, म्हणजे पैसे मिळाल्याची एंट्री काय होईल, तर बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट अमाऊंट किती येणार, 10 लाख 10 लाख, 40,000 शेअर्स आहेत गुणिले 25, म्हणजे ते आले 10 लाख, म्हणजे एंट्री झाली बँक अकाउंट डेबिट, कॅश रिसीव्ह झाली, कंपनीला पैसे मिळाले, म्हणजे डेबिट द रिसिव्हर, म्हणजेच कंपनीच्या वतीने ते बँकेमध्ये या ठिकाणी पैसे ते शेअरहोल्डर जमा करतील, म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट। त्या ठिकाणी नॅरेशन काय येणार, बीइंग द फर्स्ट कॉल अमाऊंट रिसिव्ड किंवा बीइंग द रिसिप्ट ऑफ अमाऊंट ड्यू ऑन फर्स्ट कॉल। आता त्यानंतर पुढचं, आता अकाउंट या ठिकाणी 1 फेब्रुवारी असेल, त्या 1 फेब्रुवारीला या ठिकाणी काय केलेलं आहे बघा। आता नंतर आपण या ठिकाणी पुढचं ॲनालिसिस करूयात, जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन्स वेन द अकाउंट्स वेअर क्लोज्ड ऑन 31 मार्च 2021। अकाउंट कधी क्लोज होणार आहे, 31 मार्च 2021ला, म्हणजे पूर्ण वर्ष, आणि ₹25 ऑन 1 फेब्रुवारी 2021। आता या ठिकाणी इथं कधी या ठिकाणी फर्स्ट कॉल मागवलेला आहे, कधी सेकंड कॉल मागवलेला आहे, फायनल कॉल मागवलेला आहे, त्याची आपल्याला डेट दिलेली आहे। फर्स्ट कॉलची डेट किती आहे, 1 ऑक्टोबर आहे, आणि सेकंड कॉलची किती आहे, 1 फेब्रुवारी, म्हणजेच या ठिकाणी सेकंड कॉल किंवा फायनल कॉल ड्यूची एंट्री आपल्याला कधी करावी लागेल, तर 1 फेब्रुवारीला, म्हणजेच काय येणार, शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट।
अमाउंट कधी या ठिकाणी ड्यू कधी आहे ते डेट दिलेलं आहे. शेअर सेकंड कॉल ऑब्लिक फर्स्ट फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट अमाऊंट ड्यू ऑन सेकंड अँड फायनल कॉल ऑन 40,000 शेअर्स ॲट रुपीज 25 पर शेअर. अमाऊंट किती आली? 10 लॅख. त्यानंतर पैसे रिसिव्ह झाल्याची एंट्री 31 मार्चला ते अकाउंट क्लोज होणार आहे. तर या ठिकाणी मग काय होईल? तर 31 मार्च 2021 बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट अमाऊंट येईल 10 लॅख. नॅरेशन काय येणार? अमाऊंट रिसिव्ड अगेन्स्ट द फायनल कॉल ऑन 40,000 शेअर्स ॲट रुपीज 25 पर शेअर. त्यानंतर अमाऊंट या ठिकाणी 10 लॅख हे झाले अंडर सबस्क्रिप्शनची या ठिकाणी जर्नल एंट्री. मग त्यामध्ये काय केलं आपण? तर पहिल्यांदा या ठिकाणी ॲप्लिकेशनचे पैसे रिसिव्ह झाल्याची एंट्री, दुसऱ्यांदा ते ॲप्लिकेशनचे पैसे रिसिव्ह झाले असतील ते ट्रान्सफर कुठे केले? शेअर कॅपिटलला. त्यानंतर अलॉटमेंट, त्यानंतर तुमचं फर्स्ट कॉल, त्यानंतर तुमचं सेकंड अँड फायनल कॉल असेल तर त्याची पहिली एंट्री अमाऊंट ड्यूची होईल. मग अमाऊंट ड्यूची एंट्री करताना काय करणार? तर शेअर अलॉटमेंट असेल तर शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर फर्स्ट कॉल असेल तर शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर सेकंड अँड फायनल कॉल असेल तर शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे ते कॉमन आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी ॲप्लिकेशनची पैसे रिसिव्ह झाले असेल ते ट्रान्सफर करतो त्यावेळेस या ठिकाणी ते शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिटला येईल. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अमाऊंट ड्यू या ठिकाणी म्हणून दाखवता अलॉटमेंटची, फर्स्ट कॉलची, फायनल कॉलची, त्यावेळेससुद्धा शेअर कॅपिटल अकाउंट कुठे येईल? क्रेडिटला येईल. आणि पैसे रिसिव्ह झाल्याची एंट्री तर त्यावेळेस या ठिकाणी काय होईल? तर तुमचं बँक अकाउंट डेबिटला येईल. आणि ते पर्टिक्युलर अलॉटमेंट अकाउंट असेल तर ते क्रेडिटला येईल. फर्स्ट कॉल असेल तर ते कुठे येईल? क्रेडिटला येईल. आणि या ठिकाणी तुमचं फायनल अँड सेकंड कॉल असेल तर ते सुद्धा क्रेडिटला येईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे थोडंसं या ठिकाणी लॉजिक वापरून तुम्ही ह्या जर्नल एंट्री लक्षात ठेवू शकता. म्हणजेच या ठिकाणी एंट्री करत असताना ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री पहिली एंट्री होईल. मग दुसरी एंट्री काय होणार आहे? तर ते ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू द शेअर कॅपिटल अकाउंट. तिसरी एंट्री काय होईल? तर अलॉटमेंट अमाऊंट ऑर अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री होईल. मग अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री, त्यानंतर ड्यूची एंट्री झाल्यानंतर काय होईल? मग ड्यूची एंट्री झाल्यानंतर ते पैसे मिळाल्याची, अलॉटमेंट अमाऊंट रिसिव्ड झाल्याची एंट्री. त्यानंतर परत काय होईल? परत तुमचं या ठिकाणी शेअर फर्स्ट कॉल ड्यूची एंट्री करावी लागेल. ड्यूची एंट्री झाल्यानंतर शेअर फर्स्ट कॉलचे पैसे मिळाल्याची एंट्री करावी लागेल. त्यानंतर सेकंड कॉल आणि फायनल कॉल असेल ते फायनल कॉल ड्यूची एंट्री करावी लागेल. आणि त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? तर शेअर फर्स्ट कॉल मिळाल्यानंतर सेकंड कॉल ड्यू दाखवावं लागेल. सेकंड कॉल ड्यूची या ठिकाणी पैसे रिसिव्ह झाल्याची एंट्री दाखवावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी एंट्री अंडर सबस्क्रिप्शन असेल ते अंडर सबस्क्रिप्शनच्या बाबतीमध्ये एंट्री या ठिकाणी होतील. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण एंट्री करतो, हे एंट्री करत असताना या ठिकाणी कुठली एंट्री आपण बघितली? तर अंडर सबस्क्रिप्शन. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण? तर अंडर सबस्क्रिप्शन असेल तर या ठिकाणी जेवढे शेअर्स या ठिकाणी सबस्क्राईब केले असतील तेवढे शेअर्सला या ठिकाणी आपण काय करतो? अलॉटमेंट करतो किंवा अलॉट करतो किंवा या ठिकाणी शेअर होल्डर्सला दिले जातात. मग आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे, तीन कंडिशन झाल्या. म्हणजे सबस्क्रिप्शन इज इक्वल टू इशूड, त्याच्या आपण काल प्रिव्हियस लेक्चरला या ठिकाणी एंट्री पाहिलेले.
परंतु इथं अंडर सबस्क्रिप्शनची एंट्री करत असताना या ठिकाणी आपण जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत. मग जर्नल एंट्रीचा सिक्वेन्स हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. सिक्वेन्सली एंट्री कशी होईल, तर या ठिकाणी तो सिक्वेन्स पहिल्यांदा या ठिकाणी एंट्री करावी लागेल कुठली, तर फर्स्ट एंट्री होईल आपली कुठली, तर फर्स्ट एंट्री, फर्स्ट जर्नल एंट्री कुठली असेल, तर ॲप्लिकेशन मनी रिसिव्हडची एंट्री, रिसिव्हडची एंट्री करावी लागेल. ॲप्लिकेशन मनी रिसिव्हडची एंट्री, आता काय होणार आहे ती एंट्री, तर ती एंट्री होईल या ठिकाणी ॲप्लिकेशनचे पैसे मिळालेत म्हणजे काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू काय येणार आहे, टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. मग तुमच्या इथं नंबर ऑफ शेअर्स असतील इंटू ॲप्लिकेशन बरोबर किती रक्कम असेल तेवढी केली की इथं अमाऊंट कॉलममध्ये ती रक्कम येईल. त्यानंतर सेकंड एंट्री कुठली होणार आहे, तर सेकंड एंट्री तर ॲप्लिकेशनचे रिसिव्हड अमाऊंट असेल, ॲप्लिकेशन रिसिव्हड अमाऊंट ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता हे आपणाला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करावं लागेल. मग ही ट्रान्सफरची एंट्री कशी करणार, तर या ठिकाणी ट्रान्सफर करत असताना त्याची एंट्री, आता शेअर कॅपिटल इट इज ऑल्सो द लायबिलिटी, लायबिलिटी ऑलवेज काय येणार, क्रेडिटेड. मग या ठिकाणी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट झालं. तिसरी एंट्री काय होणार आहे, थर्ड एंट्री. आता शेअर ॲप्लिकेशन झालं, आता इथून पुढचे जे काही एंट्री असतील, तर अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री, एंट्री काय होणार आहे, अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री. मग आता अलॉटमेंट मनी असेल, ड्यू असेल, तर त्याची एंट्री या ठिकाणी करत असताना ती एंट्री कशी करायची, तर त्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करायचा आहे. अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री, आता अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री, जे ॲप्लिकेशनच्या दोन एंट्री झाल्यानंतर काय शेअर्स अलॉट केले जातील, अलॉटमेंट मनी ड्यूची काय करावी लागेल आपल्याला, एंट्री करावी लागेल. मग अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री करत असताना पहिली एंट्री काय होईल ती, तर या ठिकाणी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू काय येणार आहे, शेअर कॅपिटल अकाउंट. इथं काय अलॉटमेंट ड्यूची एंट्री. त्यानंतर फोर्थ एंट्री कुठली होईल, फोर्थ एंट्री अलॉटमेंट मनी रिसिव्हडची एंट्री, अलॉटमेंट मनी रिसिव्हड. द शेअर्स अलॉटमेंट केल्यानंतर कंपनी काय करेल, ज्या अलॉट झालेले अलॉट झालेले जे काय शेअर्स असतील ज्या शेअर होल्डर्सना, भागधारकांना, त्यांच्याकडून त्या अलॉटमेंटचे मनी पैसे या ठिकाणी मागवेल. मग या ठिकाणी अलॉटमेंट मनी रिसिव्हडची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट, ही चौथी एंट्री झाली. त्यानंतर आता अलॉटमेंटनंतरची प्रोसेस काय असते, तर फर्स्ट कॉल, त्यानंतर सेकंड कॉल. मग पहिल्यांदा कंपनी ठरवेल की या ठिकाणी आपण त्या भागधारकाकडून या ठिकाणी फर्स्ट कॉल या ठिकाणी मागवायचा, म्हणजे पहिल्यांदा अमाऊंट ड्यूची एंट्री होईल आणि नंतर काय होईल, कॅश रिसिव्ह होईल. जे कंपनी या ठिकाणी त्यांचे मीटिंग असेल त्या मीटिंगमध्ये ठरवेल की या ठिकाणी कंपनीकडून काय काय केले जातील, या ठिकाणी पैसे असतील, कंपनी काय करेल, पैसे मागवेल कुणाकडून, शेअर होल्डर्सकडून. मग त्याची या ठिकाणी एंट्री आपल्याला काय करावी लागेल, ती करावी लागेल. मग फर्स्ट कॉल या ठिकाणी ड्यूची एंट्री, फर्स्ट कॉल अमाऊंट ड्यूची एंट्री, आणि त्यानंतर मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल,
फर्स्ट कॉलचे पैसे रिसीव झाल्याची एंट्री, त्यानंतर सेकंड अँड सेकंड कॉल असेल त्याच्या या ठिकाणी अमाऊंट ड्यूची एंट्री, त्यानंतर सेकंड कॉलचे पैसे मिळायची एंट्री, आणि शेवटी फायनल कॉलची या ठिकाणी एंट्री. म्हणजे फोर्थ एंट्री आपली झाली अलॉटमेंट मनी रिसिव्हडची. त्यानंतर फिफ्थ एंट्री, फिफ्थ या ठिकाणी एंट्री करावी लागेल कॉल अमाऊंट ड्यूची, कॉल अमाऊंट ड्यूची. आता फर्स्ट कॉल असेल तर इथं फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट येईल. नॅरेशन काय येणार आहे, बिईंग फर्स्ट कॉल अमाऊंट ड्यू ऑन नंबर ऑफ शेअर्स इंटू कॉलची अमाऊंट येईल. म्हणजे फिफ्थ एंट्री कॉल अमाऊंट ड्यूची, म्हणजे एंट्री काय होणार आहे, शेअर कॉल अकाउंट डेबिट, शेअर कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, शेअर कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आता सिक्स्थ एंट्री कुठली होईल, तर सिक्स्थ एंट्री या ठिकाणी होईल कॉल अमाऊंट रिसिव्ड झाल्याची एंट्री, कॉल अमाऊंट रिसिव्ड झाल्याची एंट्री. त्याची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू, बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॉल अकाउंट, शेअर कॉल अकाउंट. अशा पद्धतीनं ह्या एंट्री या ठिकाणी वाढत जातील. इथं फर्स्ट कॉल असेल तर काय येणार, मग शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, बिईंग शेअर फर्स्ट कॉल अमाऊंट ड्यू. त्यानंतर पुढची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, बिईंग शेअर फर्स्ट कॉल अमाऊंट रिसिव्ड. त्यानंतर सेकंड कॉल असेल तर काय एंट्री होणार आहे, शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, बिईंग शेअर सेकंड कॉल अमाऊंट ड्यू. त्यानंतर या ठिकाणी सेकंड कॉलचे पैसे रिसिव्ड झाल्याची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड कॉल अकाउंट, आणि शेवटी तुमचं मग फायनल कॉल असेल, शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, बिईंग अमाऊंट ड्यू ऑन शेअर फायनल कॉल. आणि फायनल कॉलचे पैसे मिळायची एंट्री, बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट, बिईंग अमाऊंट रिसिव्ड ऑन फायनल कॉल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी पूर्ण होतील. या पद्धतीनं ह्या जर्नल एंट्रीज आपणाला विचारात घ्याव्या लागतील. म्हणजे आता ह्या जर्नल एंट्रीज असतील, त्या जर्नल एंट्रीज त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. आता प्रॉब्लेमसुद्धा आपण अंडर सबस्क्रिप्शनचा या ठिकाणी पाहिलेला आहे, त्या सिक्वेन्सनं जर्नल एंट्री या ठिकाणी होतील. म्हणजे या जर्नल एंट्रीमध्ये हा सिक्वेन्स हा महत्त्वाचा आहे, की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला त्या सिक्वेन्सनं हे या ठिकाणी एंट्रीज करावं लागतील. म्हणजे ज्या ठिकाणी शेअर्स इश्यू करत असताना त्याची एक प्रोसिजर आहे, म्हणजे पहिल्यांदा ॲप्लिकेशन मागवले जातील, म्हणजे ॲप्लिकेशनबरोबर कॅश रिसिव्ड होईल, त्याची या ठिकाणी एंट्री करावी लागेल. मग ते कॅश मिळालेले कॅश असेल त्या पर्टिक्युलर हेड अंतर्गत टाकावे लागेल, म्हणजे शेअर कॅपिटल अकाउंट अंतर्गत, म्हणजे ते ट्रान्सफर करावे लागतील शेअर कॅपिटल अकाउंटला. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी शेअर्स काय करावं लागतील, अलॉट करावं लागतील. मग शेअर अलॉट केल्यानंतर त्यांच्याकडून काही रक्कम मागवली जाईल, म्हणजे अमाऊंट ड्यूची एंट्री पहिल्यांदा होईल, आणि नंतर काय होईल, पैसे रिसिव्ड होतील. तसंच या ठिकाणी शेअर कॉल या ठिकाणी काय करावं लागेल, मागवावं लागेल, म्हणजे अमाऊंट ड्यूची एंट्री, आणि नंतर काय होईल, तुमचं ते शेअर कॉलच्या ठिकाणी अमाऊंट रिसिव्ड झाल्याची एंट्री. म्हणजे या पद्धतीनं ह्या जर्नल एंट्रीज ह्या इश्यू ऑफ शेअर्स असेल ते इश्यू ऑफ शेअर्स वेज या ठिकाणी आपणाला कराव्या लागतील. म्हणजे आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ह्या ज्या काय एंट्रीज असतील ह्या एंट्रीजनुसारच आपणाला या ठिकाणी काय करायचे, पर्टिक्युलरली आपणाला जर्नल एंट्री त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. कारण या ठिकाणी अमाऊंट ड्यूची एंट्री असेल, अमाऊंट रिसिव्ड झाल्याची एंट्री असेल, या ठिकाणी जर्नल एंट्रीज फक्त अमाऊंटमध्ये या ठिकाणी चेंज होईल. आता इथं आपण या ठिकाणी काय अभ्यास केला, तर प्रामुख्याने या ठिकाणी अंडर सबस्क्रिप्शन शेअर्स असतील. अंडर सबस्क्रिप्शनचा अर्थ काय, तर या ठिकाणी बघा, तर ए लिमिटेडनं शेअर्स या ठिकाणी
इश्यू केलेले आहेत 43,000, परंतु ॲक्च्युअलमध्ये ॲप्लिकेशन रिसिव्ह किती झाले आहेत 40,000च. म्हणजे 43,000 शेअर इश्यू केले होते आणि पब्लिकनं या ठिकाणी सबस्क्राईब किती केले आहेत, 40,000 शेअर सबस्क्राईब केलेले आहेत, म्हणजे हे झालं अंडर सबस्क्रिप्शन. मग अशा वेळेस या ठिकाणी काय करावं लागेल, तर अशा वेळेस 40,000चे 40,000 शेअर होल्डर्सना ते शेअर्स मिळतील, कारण अंडर सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. आता त्यानुसार आपण काय केलं, जे सांगितलेली डेट असेल त्या डेटनुसार आपण या ठिकाणी त्याच्या जर्नल एंट्रीज कशा केलेल्या आहेत हे या ठिकाणी आपण बघितलं. हे झालं या ठिकाणी अंडर सबस्क्रिप्शनची जर्नल एंट्री. पहिली या ठिकाणी जर्नल एंट्री त्यांनी काय आपण काय करणार, तर शेअर ॲप्लिकेशनचे पैसे मिळाल्याची एंट्री. मग एंट्री काय होते, तर बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. शेअर्स किती आहेत, 40,000. एका शेअरचे किती रिसिव्ह झाले आहेत, एका शेअर मागं 20 रुपये, म्हणजे किती आलं ते 8 लाख. दुसरी एंट्री काय केली, तर शेअर ॲप्लिकेशनची जी काय पैसे रिसिव्ह झाले असेल ते काय केले या ठिकाणी, ट्रान्सफर केलेल्याची एंट्री. मग ते ट्रान्सफर कुठं होतील, तर शेअर कॅपिटल अकाउंटला. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी जर्नल एंट्री असेल, ती जर्नल एंट्री आपण या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच आता या ठिकाणी आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या सिक्वेन्स सांगितलं असेल त्या सिक्वेन्सनं जर्नल एंट्री झाल्याचं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे आता या ठिकाणी शेअर ॲप्लिकेशन ट्रान्सफर केल्यानंतर शेअर अलॉटमेंट अमाऊंट असेल ती ड्यूची एंट्री. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल किती अमाऊंट आहे, 30 रुपये एका शेअर मागं. नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 40,000. मग 40,000 गुणिले 30 किती आलं, 12,000. मग शेअर अलॉटमेंटची पैसे मिळाल्याची एंट्री केली, बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. म्हणजे कॅश रिसिव्ह झाली, म्हणजे कॅश कम्स इन, परंतु या ठिकाणी कंपनी ती कॅश स्वीकारत नाही, ते बँकेमध्ये या ठिकाणी जमा होते. म्हणजे रिसिव्हर ऑफ द कॅश कोण आहे, बँक आहे, म्हणून बँक अकाउंट डेबिट आलं. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. आता फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला, तर शेअर कॅपिटल असेल, त्यानंतर तुमच्या ठिकाणी बँक अकाउंट असेल किंवा फर्स्ट कॉल असेल, ह्याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर एंट्री या ठिकाणी सेमच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, तर शेअर कॅपिटल ही कंपनीची लायबिलिटी, ते ऑलवेज काय येणार, क्रेडिटला येणार. बँक अकाउंट डेबिट असेल तर या ठिकाणी ती ऑलवेज डेबिटला येणार. आणि ते जे काय पर्टिक्युलर अलॉटमेंट असेल, ॲप्लिकेशन असेल, त्यानंतर तुमचं फर्स्ट कॉल असेल, फायनल कॉल असेल, इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द काय, शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल ही एक प्रकारची लायबिलिटी आहे. त्याच पद्धतीने आपण त्यांना काय ट्रीट करणार, शेअर ॲप्लिकेशन, शेअर अलॉटमेंट, शेअर फर्स्ट कॉल लायबिलिटी, म्हणून त्या ठिकाणी ते क्रेडिट ठरलेलं. हे एक प्रकारचं लॉजिक किंवा आपण त्याला रूलसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतो. झालं, अशा पद्धतीनं हे या ठिकाणी जर्नल एंट्री झालेले आहेत, कशाच्या, अंडर सबस्क्रिप्शनच्या. नेक्स्ट लेक्चरला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन असेल ते ओव्हर सबस्क्रिप्शनची या ठिकाणी एंट्री कशा पद्धतीनं करायची. आता ओव्हर सबस्क्रिप्शनचा अर्थ काय ते एक समजून घ्या. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये जेवढे शेअर्स इश्यू केले असतील त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी काय केले जातील, शेअर्स भागधारकाकडून, लोकांकडून, पब्लिककडून ते सबस्क्राईब केले जातील. तर त्यावेळेस ते काय होतं, ओव्हर सबस्क्राईब होतं. मग ओव्हर सबस्क्राईबमध्ये काय करावं लागतं, तर सम ॲप्लिकेशन्स मे बी रिजेक्टेड अँड ॲप्लिकेशन मनी रिफंड इन रिस्पेक्ट ऑफ अदर्स. म्हणजे जे शेअर्स ज्यादा झालेले पैसे असतील, काही ॲप्लिकेशन रिजेक्ट करावं लागतात आणि त्यांची ॲप्लिकेशन मनी असेल, त्यांनी ॲप्लिकेशन करत असताना भरलेले पैसे असतील ते रिफंड करावे लागतील. अँड इन रिस्पेक्ट ऑफ अदर, ओनली पार्ट ऑफ द शेअर्स ॲप्लायड फॉर मे बी अलॉटेड अँड द एक्सेस अमाऊंट रिसिव्ड्स कॅन बी युटिलाइज टुवर्ड अलॉटमेंट ऑफ कॉल मनी ॲज ड्यू विल सून द पेमेंट एंट्रीज. आता या ठिकाणी त्याची एंट्री आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचा एक प्रॉब्लेम त्याच्या जर्नल एंट्रीज, म्हणजे ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी ओव्हर सबस्क्राईब्स असतील, तर ओव्हर सबस्क्राईबची एंट्री या ठिकाणी कशा पद्धतीने करायच्या, तर ते जर्नल एंट्री ज्या असतील त्या सेमच आहेत, फक्त एक 2-3 जर्नल एंट्री फक्त ॲडिशनल आहेत, तेवढ्याच या ठिकाणी आपण इथं पाहणार. आणि बाकीचं या ठिकाणी असेल ते आपण कॉमन या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तो नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी तुमचं जर्नल एंट्रीज, त्यानंतर शेअर्सचं या ठिकाणी इश्यू केल्यानंतर त्याचं कॅशबुक कशा पद्धतीनं तयार होईल, आणि त्याचं या ठिकाणी पर्टिक्युलर आपण कॅशबुक या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच इथे या ठिकाणी कॅशबुकमध्ये एंट्री, त्यानंतर त्याची जर्नल एंट्री, आणि त्यानंतर मग या ठिकाणी त्याचं या ठिकाणी रेकॉर्डिंग किंवा अकाउंटिंग ट्रीटमेंट. मग शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम असेल तर त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट कसं करायचं, शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट असेल तर त्याचं या ठिकाणी अकाउंट ट्रीटमेंट कसं करायचं, त्याचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर ओव्हर सबस्क्रिप्शन अँड पोअर रेटा अलॉटमेंट हे सुद्धा या ठिकाणी आपण इथं पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हे
हे हाउ टू रेकॉर्डेड द पर्टिक्युलर इश्यू ऑफ शेयर्स देअर जर्नल एंट्रीज अँड ऑल्सो हाउ टू ट्रीटमेंट दॅट मीन्स द ट्रीटमेंट ऑफ द इश्यू ऑफ शेअर्स इन टू द अकाउंट्स इन टू द बुक्स ऑफ अकाउंट दॅट मीन्स द बॅलन्स इट ॲज वेल ॲज इन टू द आवर कॅश बुक हाउ टू प्रिपेअर द कॅश बुक वी आर ऑल्सो स्टडीड इन टू द नेक्स्ट लेक्चर थँक्यू व्हेरी मच.